मी एक शेतकऱ्याची मुलगी आहे माझे माझे वडील पण शेती करतात आणि मी पण बहुतेक वेळा त्यांच्यासोबत शेती केलेली आहे तर आता माझं लग्न झालं तर मला असं वाटलं की माझ्या वडिलांच्या शेतात काहीतरी पेरणी करून जा तर मी माझ्या पत्नी पतीला विचारलं तर त्यांनी माझ्या इच्छे इच्छा मान्य केली आणि ते पण माझ्यासोबत शे भुलमुक पेरण्यासाठी शेतात आले आणि माझ्या शेतीशी नाजुळलेली आहे माझं शिक्षण अकरावी झालेलं आहे माझे पती पण भरपूर शिकलेले आहेत तर माझ तर ते शेती करतात तर मग मला पण असं वाटतं की मी पण शेती करा चांदवड तालुका मध्ये मंगरूळ गावात काल माझा विवाह संपन्न झाला विवाह संपन्न झाल्याच्या नंतर माझ्या पत्नीची एक इच्छा होती की मी ज्या शेतात लहानची मोठी झालेली आहे आणि ज्या शेतातनं मी आता जाणार आहेत तर लहानपणापासून मी माझ्या वडिलांसोबत ह्या शेतात काम केलेलं आहे पेरणी वगैरे केलेली आहे तर माझ्या पत्नीची इच्छा होती की मला शेवटची पेरणी माझ्या वडिलांची इथे करायची आहे आणि पावसाचं वातावरणही झालेलं होतं तर मी तिला बोललो की ठीक आहे चल मीही येतो मग आम्ही दोघांनी मिळून तिथे भुईमुंगाची पेरणी केली मग आणि आमच्या दोघांचंही शिक्षण भरपूर झालेलं आहे आम्ही दोघंही शिक्षित आहोत आणि सुशिक्षित घरातले ता घरातले आहोत पण लहानपणापासून शेतीसोबत नाळ जोडलेली असल्यामुळे आम्हाला शेती हा व्यवसाय श्रेष्ठ वाटतो आणि यानंतरही आम्ही शेतीच करणार आहोत आम्हाला नोकरी करण्याची अजिबात इच्छा नाही आहे कारण शेती हा सर्व म्हणजे एकदम श्रेष्ठ व्यवसाय आहे